काळा काढा राहिले पाडशे दोनशे होऊन राहिले तर तरी काही निघतात ते काळा याटो रप रप, रप काळा राहिले आ जितकी भरती व्हायची तेवढी झाली ना आपली मग काय आता फालतू काय का जत्रा खायला घेऊन चालतं मतदान नाही तरी बसलेत ना बा काही काही अठराच्या खालचे आहेत काही काही आता काय म्हणा हा म्हणता येत नाही जाऊ दे चला घ्या लवकर काळा याटो काळा लवकर लवकर ना दाबून हो सर ना सरपंच समजते मग तुम्ही कसं असते झटकाच आभे म्हणलं थांबलं का दिवस तू काही गडबडस करतो अशा टाईमला कोणाला बोलायचं नाही हा बोलल्यानं कसं माझं नाव खराब होते मग मग जरा का म्हणलं तर मला नाही म्हणलं मला नाही म्हणलं चार मत खराब करते येऊ दे आता आले येऊ दे हो पाच पन्नास वाढतील याच्या पडायला काय होणार आहे का लोक लोक कुठे प्रचार करते कुठे झालं काय म्हणलं मावळ काय पार्टी आहे बहुते घ्यायची लक्ष्मीच्या धाब्यावर पार्टी आहे म्हणते हो मा बुडा घरी काही जेवला नाही माडील म्हणे राऊदे म्हणून मागे सेवा करू नको म्हणे मी जेवाले हो शंभर टक्के सांगून पार्टी आहे या लोक

तर हाताना मत गमो राहिलं तू बोलण्यानं आता पाय लोक न बोलावता येऊन राहिले ना मग पाच पाचशे रुपये रोज देऊन द्यायला लागते ना सभेले मग पाहत नाही का तू पाहत नाही का मग म्हणून म्हणलं कसं येऊ राहिले येऊ दे पैशाचा विषय नाही पैसे किती पाहिजे सांग आम्ही भरू का सगळे आता काय बोलायले दोस्त नाही म्हणून बोलता येत नाही आता काय म्हणून आपल्याला का, का म्हणलं निरा मागं मांग रा तू काही बी हा चहाचे पैसे काढायचे म्हणलं तर लवकर घोट पेत नाही तू तुला वाटते बा आपल्याला द्या लागत मग माहीत आहे ना मला कोणत्या रंगाच्या तुम्ही हे बबन भाऊ काही देता आहोत तुम्ही तर टेलर राजा एक नंबरचे कन

हो जे बी काही यायचे ते अंडर येऊ द्यायचे पुरी हां हो पूरी आजोबानं पूर होमगार्ड जमा करणार आहो आम्ही आजूबाजूनं हो तिकडे आमची गाडी उभी करू बाजूनं तिथं ते बसलेले राहतील हां हं तर ते काय म्हणलं बाकीची गोष्ट कोणाला काही लिकेज नाही केलं ना हं तेच म्हणलं ढाब्यावालेले अंडरच्या सगळ्या मजुराले लेबरले हां हो म्हणजे परफेक्ट कोण आहे ते अजून आपल्याला समजलं नाही हाँ हमने किसी को नहीं बताया बस हम दोनों को मालूम है बाकी तीसरे को कोई पता नहीं अच्छा हो गया वो क्योंकि ऑस्टिन के साफ़ है ना ज़्यादा ज़्यादा ऐसा ना अंडर की रेट बोट तो मैं क्या कर रहा है? तुमको यदि किसका का पाकिट मारते हुए किसी की कलबल कलोई किया कि हमको फ़ोन कर देने का बस पूरी की पूरी रेट मार देंगे पूरा लॉक कर देंगे सील कर देंगे एक एक की पूरी झट्टी ले लेंगे म्हणजे ते पुरी एसटी सारखी गाडी असते ते आणून राहिले का पाच लोक येऊ राहिले का घोंगड असं असं बरं तिकडेच ते उभे करता म्हणजे कसं गिरे गेल जरा मग लपक ते ठिकाणी येऊ द्या येऊ द्या पुरे त्या पाकिटवाल्याला कामच काढा पुरं नाव खराब पुरायला आमच्या धाब्यासाठी

ना ते बस आता, आपले आता थे थे आपले? ते आपले याच्यात स्पेशल छप्पीसवाले आता ते कसं ते होमगार्ड आहेत आपले त्याच एका धनवर दिले मॅन बरोबर धाडपडी घेऊन आता सगळं कुठं बघून फिर आठ साडेआठ बजे पोहच जायचे आजूबाजू मी रुकते जरा गाड़ी हो को फोन कर देते करते स्पेशल छप्पीस फिर त्यापटून धुकत नाही ना इथून रट्टी मागू पट्ट्या पट्ट्या तुम्ही साडेआठ टाका म्हणून बरोबर फोन करतो मी तसं जमला चोरी झाली झाली कलर माझा इकडे माझं झालं की बिलकुल फोन केलाच म्हणा तुम्हाला ठीक आहे मग आता हां आता तुम्ही नाही माझ्या ओळखीचे मी नाही तुमच्या ओळखीचे आहे असं दाखवायचं काय चला लागा कामो कमी आम्ही आमचं आमच्या कामी आहे आम अरे स्पेशल छब्बीस मामा मामा काय करणे आपला का येऊ का मग आम्ही येतो मग आम्ही बरोबर आहे फोन करतो लवकर म्हणलं शेट म्हणलं आपल्या मामाला सांगायला होतं आपण की म्हणजे कशा आपल्या आपल्या जे जवळचे माणसं आहे त्याने जरा आपण सांगितलं असतं ते सतर्क राहत होते कोणी पाकिट मारत दिसलं तर असं वाटतं वाटतं मला त्याने सांगा म्हणून मामाले बार मी सच्ची पहिचान नव्हती आदमी की एक महिना हो गाय उनकू आपण कोण कसं आहे काय तू पर व्यक्ति पर ज्यादा कैसे विश्वास नहीं रखना पड़ता समझे गए रन दे वो अच्छा आदमी है वैसा कुछ बात नहीं लेकिन उनको मत बताओ किस कुछ मत बताओ एक भी लेबर को मत बताओ मैं भाव दुसान चलता बोलता छब्बीस पाकिट उठे का एवडे मोटे पुलिस लोग ही अपना लगे

बरोबर आहे भाऊ भावाचे हो आहे तर मग एक तासासाठी एकमेकाचे जीव घेते मग काय जाऊ दे त्याचा विषय क्लोज करा जाऊ दे आपल्या वैटून कॅन्टीन समोर दोघं जण मग ते बिलकुल असा कॅमेरा लावून लावूनच कोण कोण बाहेर निघते कोण कोण अंदर जाते इकडे काही दांगड झालं झालं की पुरी टीमच येणार आहे असं सांगितले आता जा बसून येते कॅन्टीनवर पुढे मग आपण गेलो दिसणार नाही काही आता कबड्डी दुन्या भरायची केली आपण वैकीच राहणार नाही तर काय झालं

दिमागाले कसं ताण द्यास लागते आता हो नाही तर काही खरं नाही आपला हो मी काय सांगतो या इकडे तुम्हाला बरोबर सांगतो काय करा असते या या इकडे

बसू बस दे ना भाऊ जर असं काही आपण काही कोणाला मागून नाही राहिलो काही नाही बा तकलीफ नाही आपली कोणाला कसं एक दोन गाणं वाजवतो निघतो मग इथून हा पा बा कसं तेवढं जेवत असं बसलं इथं कसे मालदार लोक येते म्हणून कसं जरा दहा पाच रुपये देत ते

अरे सांगडे सांगडे तिकडे ना इकडे फोन नको बोलू ना संग तिकडे पहा ना माझ इकडे बोला जमून राहिलं म्हणा जमून राहिलं तुम्हाला पाहिजे ना धरून राहिले तुम्ही जमते जमते एवढ्यासाठी काय लिहायला बाबा तुम्ही जा ना तिकडे मी पाहतो ना माईचं तुम्हाला काय काम सांगितलं मी मग रावडीला फोन लावा लवकर आणि त्याला म्हणा बंदोबस्त राहा म्हणा बरोबर हा हो पुरेच्या पुरे आपले सव्वीस जण आहे ना ते आपले ते काय होमगार्ड हो सगळे सगळे बसून ठेवा म्हणा गाडीतनी हो आम्ही फोन केला की लवकर कळा म्हणा बस तिकडे चालू मी पहिले पाहिलं मी तुमचं पोजिशन कायदा टाइम आहे ना अजून सात नाही वाजले हो जातो मी तिकडे फोन लागते ह मी आजूबाजूला थांबतो तुम्ही तेच थांबा पायदा बरोबर हो माय काम पडदूशीर आहे तुम्ही तुमचे करा बरोबर फक्त हो मी कोण येते कोण जाते सगळी निग्राईन ठेवतो बरोबर हो जा तुम्ही लवकर जा तू बरोबर चालू मग हो बी पाहिजे आय का असला फोन करता हा ठीक आहे ना तुम्या तुम्या हॅलो हां बोला सांगा सर बोला म्हणलो बोला काही नाही मी म्हणलं आले का म्हणलं आपले सगळे होमगार्ड हे ते सगळे फोन केले ते आले का सगळे म्हणजे कसं आपल्याला आठ साडेआठच्या वेळे म्हणजे धा टाकायची आहे म्हणून म्हणलं सव्वीसच्या सव्वीस पुरे बिलकुल त्याले इन्फॉर्मेशन हे ते दिले का तुम्ही पुन्हा काही येऊ राहिले काही आले मग काय दहा पंधरा आले तर काही येऊ राहिले काही रस्ते नाही म्हणजे कोणी म्हणजे दोन तीन दिवसाचा बंदोबस्त आहे काय ते कुणी शालान चादरण काय थैल्यान फैल्या याचे फिकत होते मी आलं काहीच नाही बस फक्त आजच काम आहे ना बाबा म्हणलं म्हणून काय वाटते आता किती नाही निवडणूक आहे तर बंदोबस्त आहे का काय आहे येऊ राहील ना सगळे सगळे येऊ राहील ना किती अर्ध्या घंटे पोहोचते ना सगळे पर्यंत पोहोचून सगळे समजा आले समजा काही येऊ राहिले ते बरं म्हणजे काय 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 इन्फॉर्मेशन देऊन देऊन नाही कळक सांगा पूर्ण वॉर्निंग द्या पूर्ण काय करायचं काय नाही कुठं लागते काय झाला सगळं त्याला डिटेल देऊन द्या तोपर्यंत इकडं कसं आमची शेटिंग लागली सगळी आता कसं पांडे साहेब तिथे आहेत पुढे त्याच्या तिथं काम चालू आहे मी आजूबाजूला चालू आहे तुम्ही कसं आम्ही तुम्हाला फोन केला की तुम्ही तिथून गाडी काढाय सगळे बिलकुल साडेसातली गाडीत बसून ठेवा तुम्ही लोक बरं साडेसात वाजता बिलकुल रेडी राहणार नाही का बरं ठीक आहे तुमचा कॉल आला मी निघालो समजा बरं म्हणलं ते धाबा आहे की नाही धाबा कुठे आहे म्हणलं ते नेमका हो तुमीं? तुमीं ती महत्वाचा आहे ना हो तुम्हाला पत्ताच माहिती नाही कुठे जा तुम्ही तुम्ही काय करता अग्रसेन चौकातून निघाले की बिलकुल सळी यात पुढे तिथे दोन तीन धाबे आहेत एका माग एक जवळजवळ आहेत ते ज्याच्यावर मामा भांजे नाव दिसलं ती आपलं हे समजा तिथं आपल्याला रेट टाकायचे आणि दुसरी गोष्ट त्या धाब्याच्या पुढे आपले पडेसाहेब हो भिकारी बनून तर म्हटलं त्याला फोन करू नका नाला तर उचलू नका त्याच्याशी मी संपर्क साधणार आणि मी तुम्हाला कॉल करणार बरोबर मामा भांजे नाही का मामा भांजे रेस्टॉरंट बरोबर हो येतो येतो तिथं बरं आले म्हणलं हे लोक बरेचसे हो देतो त्याला इन्फॉर्मेशन हे दे हो ठीक आहे तुम्ही सांगता मग आम्हाला फोन करता आम्ही काही पांडे साहेब लावत तिने नाला तर उचलतोय नाही तेच म्हणलं मिशन पाकिट मार्क कसं सक्सेस झालं पाहिजे आपला स्पेशल छब्बीस आपण काय बोलावले मग तेच म्हणलं ठेवा फोन लवकर चला चला आले का सगळे चला म्हणलं हॉलमध्ये हॉलमध्ये चला चला लवकर सावधान हा तर हो गया आपका नाश्ता चाय पाणी क्लियर हा बस साडेसात बजे गाडी अरे आहे अभी निकलते करु करू कोर्डर को रुको रुको ऑर्डर आएगी अपने को ऑर्डर मिळेगी तशी निकालणार आहे समजे समझे पुढे पुढे नका करू म्हणलं मी सांगतो तसं तसं आहे का तुम्ही हॉलमध्ये काय सांगितलं काहीच करायचं नाही फक्त आम्ही जसं तुम्हाला सांगू तसंच करा आपल्या मनानं का नका करू फाजीलपणा फालतू झालं ओके झालं का अजून काही राहिलं असेल तर करून घ्या अजून अर्धा घंटा टाइम आहे सगळं सांगितलं म्हणा आपण ते रेट कुठं का काय तेच नाही सांगितलं ना म्हणजे कसं काय करावं लागते काय नाही आमचं काम काय म्हणजे कसं माहीत असतं मग तसं विचार करते त्या हिशोबाने समजा माणूस तुला समजते का आम्हाला समजते म्हणलं ऑर्डर फॉलो करणं तू फक्त मी सांगतो तसं आहे का तुम्ही मग आम्हाला सांगता, सांगता नसते जे जे गोष्ट पुढे 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 सांगायला लागते आम्हाला आधीच नसते सगळं सांगून देतात भळंग बळ बसलं ना ते सांगते ते तसं तसं करायला लागते ते हो आता फक्त आपल्याला इथून साडेसात वाजता निघणार आहे पुढचं पुढे आम्ही सांगू ओके सर ओके सर रेट मना लगता है ठीक है सर ठीक है वो तो बताया ना सिर्फ मैंने मिशन पाकिट चोर करना है अपने को बाकी का हम आगे आगे बता दिए जाएंगे तुमको फिर ऑपरेशन क्या करना है क्या नहीं है हमको तीनों को मालूम है सब फिर तुम्हारे इसमें का कोई फॉल्टी रहा तो ओके सर ओके सर बस बस ठीक है ठीक आप जो बोलेंगे वैसे ठीक है फिर आस पास बैठो जरा सात साढ़े सात बजे फोन आएंगे तब निकलेंगे ओके सर ओके तिकडे लावा तिकडे लावा गाड्या इथे लोक लावून इथं कसं इथं म्हणजे कसं येणं जाणार अडचण होती ना तिकडे लावा पूर्ण हे आपल्याला गाड्या लावा सगळी जागा आहे ना हरकत नाही आपला धाबा म्हणलं आपण काय अरे रवी करणार टेन्शन घेऊ नका सगळं पद्धतशीर होईल सगळ्या सांगून द्या गाड्या तिकडे लावा म्हणा साईडला तकलीफ नाही झाली पाहिजे कोणाला तेच म्हणलं त्याला घ्या लवकर हो हो काय टेन्शन नाही सांगतो 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 जाऊ दे मागत जाऊ दे मागत जाऊ दे आले वाटते नाही का अरे चला म्हणलं चला ना या मुंशी ना उठरा म्हणलं उठरा हो अरे नि तर अर्ध्या घंट्यापासून येऊन बसला अरे आले का आरे बाप अरे आले आले चला ना चला 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 सगळेजण चला, चला चला ना आठव नेमकं दोन मिनटं झाले आता मी हो। चला घेऊ बसून घेऊ बा शेवटील भावना किती बेवड निघीन किती नाही आता पाना पुरी गाडीच भरणार आहे शंभर टक्के पाकिटवाले बी नाटली बी हॅलो हॅलो सर म्हणलं निघू का म्हणलं आता सात साडेसात उरू राहिले तरी तुमचा काही फोन आता पता नाही आता नाही कसं काय करू म्हणलं आम्ही आता बाहेर आलो होता गेटच्या समजा म्हणजे कसं लवकर निघाल बरं राहते मग हो ना मी मी सांगतो तुम्हाला काही निघा सांगतो आता तुम्ही घाई काय करू राहिले आता ते आले ते आपल्या इलेक्शनचे पार्टीवाले आता घुसून राहिले ते अंद्रे थांबाचे करू ना तुम्हाला घाई काय म्हणलं एवढी ना ते आपले होमगार्ड लोक आहे की नाही घाई करू राहिले जर समजा लवकर निपडलं तर आताच त्याला घरी चालेल बरं होतं म्हणून म्हणते की लवकर होत समज मग लवकरच करून घेऊ च्या आ, मा बर बर। आ, क्या मा मी त्याही दुनिया भरायची काही अरे थांबा ना म्हणा आहे ना राहायची व्यवस्था नाही का हॉलमध्ये राहते ते म्हणा रातच्या उशीर झाला हाय जागा आहे सगळ्या मला घाईच नाही काही यायची घाई जायची काही थांबा जरा मी करतो फोन बरोबर क्या बरोबर सर क्या निकाल नाही की आपण भेटव की सांगू आवाज देऊ का आम्हाला जराशी गडबड न करू ना बस झाडा खाली जरा म्हणजे आपल्याला फोन येते त्याचा फोन आला की मग निघा लागते आणि नाही निघतात ना गडबड न करू क्या करता थोडंसं एक दोन किलोमीटर कवर करायचे पहिले या फिर कसे फोन आगे किंवा आपण आपण टच होते जल्दी की जल्दी ना ऑर्डर नाही ना ऑर्डर होने होण्याची ही निकलना पडेल ना की आपली मनशी निकलती बैठ बोला झाडकिंची चलो चला बैठ बैठो जरा टाइम टाईम आहे आपण जरा बरं टाईम आहे शिल्ला दिया तुम्ही मे पार लूट लिया घर कच्छा शिल्ला दिया तुम्ही डोस डोस रहा प्यार प्यार ना रहा लावलं रे म्हणलं मला थांबलं रे बा थांबला म्हणलं बस देत। ना देतो ना पाच रुपये देतो मग का बस थांब हो बाबा आमचा आशीर्वाद लय लागते बरं हो शंभर दे शंभर

माझो काय देतं तास जोड राहू ता हो दे ना आता बिल किती होते काय होते दे आता एक लाख दिला नंतर मां हो माजवळ हो आता हे पन्नास मला घेणार सध्या तास पैसे आहे मला काय करतो तू उरले जे काय उरण ते पुढचे नंतर देजो हे पन्नास तच जोड दे राहते मागे किती गडबड आहे तास खिशात ठेवते माझो ठेवतो मला आता तुला एक लाख हा आता हे पन्नास हजार समजा आहे ठीक आहे मग आता म्हणजे कसं दीडमध्ये आपण आता वावर घाण ठेवायला पुढे पुढे आपण जर लागले तुला अजून सांगतो हं ठीक आहे मग चल लवकर अंदर बसले असून सगळं चल पोच गए हा पोच गए तुम्ही जो बोला की नाही मामा भाजी रेस्टोरेंट हा बस हम खड़े अरे ना नाही आलो आलो करताना बस आ, आले ना तुम्ही आलो ना इंका बोर्ड दिसून राहिला आम्हाला मग काही धामधू न इथं तुम्हाला भलते धामधू मी काही इथं बाहेर काही नाही ना अंदे किती आहे अंदर असते गडबड जे काय मग तुम्ही काय करा मी काय म्हणलं जोपर्यंत मी तुम्हाला फोन करत नाही ऑर्डर देत नाही तोपर्यंत रेट टाकू नका आणि विशेष म्हणजे फोन लावून नका तुम्ही तिकडे पांडे साहेब ते फोन पूर्ण कसं चलो आहे त्याचा कार्यक्रम नाही मी काय लावतो फोन तुम्ही सांगाल तसं तसं इथं आम्ही उभा आहो आता तुम्ही जी फोन रेट टाकतो हा ठीक आहे मग

भाजीवाला इकडे पाहिजे म्हणलं हा पड्डशी जरा टेस टेस्ट बनव जरा टेस्ट टेस्ट हा टेस्ट टेस म्हणलं बिलकुल बिलकुल टेस्ट म्हणजे ते काय काळजी नको एक नंबर बनवतो टेन्शन नाही बसा 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 काय म्हणलं मुंशी भाऊ तिकडे बसून आपण लक्ष इथे काय बसता माझ्या मध्ये नाही तिकडे कसं लाईट लाईट चालते मग आपल्याला चला मग तिकडे तू काही कुठे जसं काही नाही तेच करतो ते तू पाय बा काय संड्याचं आपल्याला काही जमत नाही दे तू तुम्ही पाहिजे काय राहू द्या नाही घेतो का जो पण बसा खरी हा कंपनी द्या चला चला तिकडे बसू एका कोपऱ्यात बरं आपलं चल झालं पद्धती झाला का म्हणलं तयार झाला का वाज आहे म्हणलं अजून फक्त थळा आहे जरास बस शिजलं की बस आदी सुरु सुरू करून आता ते टेबल लावणं सुरू आहे ना बस आता लागते कामोकामी लागते सगळे बसायला सगळे माणसं घ्या बसून तुमचे चालू आहे यायचं आपापली जागा पाहून राहिले ती हिशोबा हिशोबान आप आपली फक्त कसं लवकर करा जास्त टाइमपास का, न करू आम्हाला कसं आमच्या मग अजूनही काम आहेत ना मग तेच म्हणलं प्रचार आहे का उलसे काम आहे का आमच्या मग आता कसे चार पाच दिवस राहिले अठरा तारखेला म्हणजे रविवार लोक आम्हाला सगळं करणार आहे ना घ्या लवकर लवकर उरकत घ्या येतो मी हो साहेब बरं ठीक बर, आहे ठीक आहे भाजी घ्यायची पद्धती राहा शिल्लक को बोलला कोणाला कमी पडायला नको तेच म्हणलं म्हणजे कसं नाराज नाही झाला पाहिजे कोणी बिलकुल काय घा एक बकेट अजून रिचून काही वांदा नाही काही वांदा नाही एक नंबर एक नंबर आ, मावलस बिलकुल पाणी गिनी पद्धतशीर प्लेटा ग्लेटा पुसून पासून ओके हो करायला लावजा म्हणजे कंप्लेंट नाही आली पाहिजे काही म्हणलं येतो मग का तुम्ही लावलं का बोर्ड लावलं त्या धाब्यावर आता आता कसं आपल्या शेताच्या धाब्यावर लावून दिलं मग बरोबर पद्धतीच्या काढलं तिथं लावून दिला मामा रेस्टॉरंट चालस मग आता काही टेन्शन नाही आता जरासा अर्धा घंटा छानच भेटते आपल्याला म्हणले काय 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 म्हणलं हे याचं बोर्ड तिकडे लावलं ला ला, काय आहे काय त्याच्यात ऑनलाईन माहिती ते कसं आहे कन्फ्युजन करायचं तिन्ही धाबे आहे जवळजवळ आपले हां त्यातला मामा भांजे कोणता वय हेच सांगा ना ते मामा भांजेवर या म्हणून मग कसं अर्धा घंटा टाईमपास भेटते ना आले छब्बीस तर तिकडेच घुसणार आहे ना पहिले तोपर्यंत आपला कार्यक्रम होऊन जाते इकडे निघा पोयाचा तेच म्हणलं तुम्ही सुरू करा पाकिट हाणणं सुरू करा तुम्ही कसं म्हणजे त्याने तिकडे धाड टाकू द्यायची ना आपण इकडे पयाच नाही का असं असं पाकिटे महाराज सगळं आपलं जे आहे ते रुटीन चाललं द्यायचं बरं ठीक आहे ना मग काही वांदा नाही करू का मग आता टेबल साफसूफ लावणं सुरू करू हो सकाळपासून जेवेला दिसत नाही मला पुरे कायला ते ले लावून दे पोट पोट पिलेटा दोन चार पोटे हाताशी घे आणि दे रस्ता वाढू अर्धा <laughs> घंटा जरी कन्फ्युजन कन्फ्युजन मध्ये गेला तरी बस झालं ना नाही का तेवढं समजा पळायला चानस तर भेटन काही समजून नाही आम्हाला कुकडे बसा कुकडे हात पाय धुवा पाय धुवा पाणी नाही दिले ना आपल्याला लक्ष्मी लक्ष्मी अ लक्ष्मी आय का लक्ष्या कुठे बे आम्हाला पाय धुवा पाणी नाही दिलं ना काही नाही कुठं हाय काय काहीच काही दिसून नाही राहिला आम्हाला हे काय सगळे कुकडे घुसले आणि कुकडे गेले काही समजाले मार्ग नाही काय कराय पिढा टाकून काय याच्यासाठी टावल घेऊन उभारायचं पाय घालायची अरे बाबा मोठे वा मी काय म्हणलं तुम्ही बसाना आता टेबल लावून सुरू आहे सगळं म्हणजे कसं बरोबर तुम्हाला सांग तुम्ही काय काय करणार किती तुम्ही बसाय का टेबलवर हात पाय हात असता तिकडे जा आहे तर तिथं हात धुवा पाय धुवा साबण आहे सगळं आहे सगळं बाबा कुठं आहे काय हात धायचं चल दाखव कुठं चला चला काय माहिती काय सांग काय खाला काय नाही काय असेल चला मोठे मी काय म्हणलं पाहिजे थंडगंडी घेऊन गे कसं पोलीस आहेत आजूबाजून बसेल तेच म्हणलं कसं आपल्या माणसांक तू येत ऐकू येत नाही बा काही काही नाही बाईपेक्षा पडेल मोठ्या ना बोलणं काय बोल असते जरा सांगत सांगा जनतेला माहिती सर उठून पाहिजे नाही 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 काही नाही काय नाही तिकडे सांग चल बोला सर बोला सर चला ना उतरा ना उतरा 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 लोक रेट टाकायचेकोवा तर रेट टाकवा म्हटलं थांबा ना थांबा तू गडबडच काय करू राहिले म्हणलं थांबा आता ते एकाच पाकिट गेलं कल माझं सुरू झाला थांबा आता आम्ही पाहून राहिलो काय होते काय नाही आता पूर्ण आता दरवाजे फिरवा शिल करणं सुरू आहे तुम्ही बिलकुल आता आम्ही शी केले की तुम्हाला फोन करतो तो मग रेट टाका थांबा गडबड करू बसा मला तिथं थांबा थांबा टाईम टाईम अजून बसा बसा अंदर बस टाकून काय पाठवून काढायला मग कोणता यक पीठ नाही आला मला कोणता एक पीस नाही तुम्ही इकडे इकडे घसर मी बसला

अँ बर अझ आल शे नै कान्जे कुट काही पारिस हजुर अस्ति शुकटीलाई गा का अरे काय करा तुम्ही कलय ना कलय केला कि आम त होती इकडे हो इकडि कसो सुचत तुम्ही म आ मापशी बसा तुम्ही एक प्लेट घ्या तुम्ही हो पिसंच पिसं घ्या बाबा आणि इकडे बसा मस्त तिकडे नोका करू ना आहे मग बोबाटा कर सगळं इकडे दांगळ दांगळो मग काय एकट्यानं पाच आपलं पास लोकांचं काय घेऊन दे ना हो कोणी बोंबलून राहिलं काय हो तेच म्हणलं लक्ष्मण मी काय म्हणलं जे बी काही असं तोंड वासन काय नाही हो इकडे पाठवून द्या जा हो म्हणजे जण सगळ्या शंभर जणारे बैगून टाकते हो बिलकुल जा या तुम्ही या घ्या एक घ्या या घ्या प्लेट घ्या

पण काय तुमच्यासारखेच दोन चार रस्ते होशियार या हो या तुम्ही काही काळजी करू नका जितकं लागेल तितकं खा हे करू नका हो घ्या प्लेट घ्या स्टूल घ्या बसत तिथं जल्दी जल्दी बिल्कुल रेट दो रेट दो पुरेज पूरे 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 पचास का मारावते किती काय माझ्या जल्दी जल्दी उतरा लवकर उतरा आधी झाला ऑर्डर आली उतरा काय आपली स्पेशल छब्बीस का आहे केला ना फोन पाच मिनिट आधी केला ना फोन द्यायला गेले तरी ते अनरे तुमचं का नाही काय गाणी माझ्याच तुम्ही नंतर गेले ना ते नाही ना बाबा या ढाब्यावर काय टाकली आहे ना मी इथं सांगा बसून इथं टाकली कुठं टाकली अरे पाल डबल फोन लावले मा मी दादा कोणत्या ढाब्यावर गेले मामा भाज्यामध्ये बसीस डबल फोन लाव तुम्ही कुठं गेलो रे बा हे बन लवकर फोन करा लवकर सांगायला हा ना तुम्हाला लिस्ट काढून दिली फोन नंबर दिले सगळं दिलं मग फोन लावाव लागेल ना आपल्या हे पर्गायला का कमी कम मतदानाय का दीड दोनशे मदत नाही आपलं मग पंधराशेला जर दीड दोनशे कवर झालं तर मग लाव फोन तर लावणार आपलं काम आहे ना फोन तर कराच लागन ना मग अरे एक एक मतावर आहे ना इथं थांबा लावतो मी नंबर आहे सगळं आपल्या जवळ थांबा आता पोहते कुठं पुण्यालेच लावतो नाही का हो नाही का तेजेस कोल्हे थांबा लावतो हॅलो हॅलो तेजस मी सरपंच बोलणार म्हणलं भाऊ काय म्हणते कंपनीचे काम कामधाम आहे ते म्हणलं याच साईड लावला होता ते आता कसं इलेक्शन आहे आपल्या अठरा तारखेले हो या म्हटलं तिकडे सगळे आपले दोस्त मंडळी तू येते सगळे सोबती किपती जेवढे कंपन्या नाहीत त्या सगळ्याला कसं कन्फर्म करून दे या म्हणून या म्हटलं मग अठरा तारखेला मतदान बोला का, का मतदान हो 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 आ, काला आपला भोजा का आपला फोन आला होता ते उभे नाही असं होत फोन आला क्रुझर करा तुम्ही दाबा पडते कंपनीत आम्ही आजूबाजू असतो इकडे खोल्या करून मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं सतरा तार गेली असं वर्धा मार्गे असाय नागपूर पण ते पंकज भोचा गिणी असे ते बाकीची मग भाती सगळे जण घेतले एकादा या म्हणे असं सांगितले एकाच गाडीत होऊन जाते म्हणे दिले वाटते फोन फोन करून जिकडे तिकडे नाही असं असं काही काल आलता नाही असं हो का बरं बरं काल काल ना काल झाला काल रात्रीच पुराला ते म्हणून या म्हणतो तुम्ही तर मग कसं अर्धा एक घंटा बोलला आम्ही लाईन पाठिंबले ते सगळे कसं जेव्हा खावाचं मनात नाही खर्च देतो म्हणजे म्हणजे कसं विशेष नाही ठेवला ते ना मग आता पो आता का कसं करायचं सगळं मी आता विचार करतो मी कोणाला द्यायचं काय करायचं तसं हो का जेवायची आहे का बरं आपण केलं असतं घरी आले असते तर जेवायचं काही काहीजी नाही असं उपास ठेवतो का मी आता इतक्या दुरून तुम्ही आल्यावर का आज लोक उपास ठेवलं का बरं या तुम्ही करा विचार करा बरोबर हा करा वोटिंग करा तीन पॅनल आहेत म्हणलं नारी शक्ती पॅनल आहे कारण आपलं एक झुमरू पॅनल त्याचं घुंगरू झुमरू घुंगरू कसं जरा लक्ष ठेव जा झुमरू आहे आपलं झुमरू तर म्हटलं या म्हटलं तुम्ही मग हा ठीक आहे मग ठेवू का मग अजूनही फोन लावायचे बाकीची आता काय फोन लावता त्यांना कालच लावली मग आता फोन लावून काही फायदा नाही पुरे गाडीत बुक केले त्याने मग बसले आपली जाऊ दे दे आता काय लावू का जे ते याच्या त्याच्या त्याच्यापर्यंत करते ते दे। कसं कोणाले करू पण आपलं काम आहे फोन करणं हो मग अजून टिकून बोलतेत लोक तुम्ही तर फोनही नाही केला ते निदान फोन तरी केला असं त्यांना फोन करून टाकू सगळ्या हो या जे याची ती ये नाही याची नाही आपल्यापर्यंत आपण प्रयत्न कराच लागन ना का इकडे सर सास एरिया दिसते काहीच इकडे बघायच काय करून अरे बोलला काय माहोल म्हणलं तिकडे माल पाहिला नाही आहे का नाही का माल केला काय झाला तर गाऊन गावात घरभेटी दिवस घरभेटीत भरभेटी करायला लागते लोक त्याच्या घराभोवती फिरू राहिले तर मग काय पाना ते या टोन कटले ने ते भरून गेलेत ना सहा साडे सहा वाजता मग तुम्हाला काहीच पता नाही वाटते बाबा आता पहा म्हणलं दिमाग राहिजे आपल्या पुढेच आहे ना बा कुठे दोन पाऊल पुढेच आहे ना काय तर फतरा दिमाग त्याचा देवद्याच दिमाग आहे काय शिवल्याच आहे ना हे सगळ्या खेळा शिवल्याला करू राहिला मग शिवल्याचा दिमाग आहे ना शिवल्या काय करू राहिला रुपया खर्च नाही त्याचा पुरा दिवरा लंबा करून मग सगळा खर्च देऊ सांगतो ना त्या पॅनल मधला एक माणूस रुपया खर्च करू राहिला नीरा फक्त देवद भाऊ दे भाऊ काय तर शिवल्या म्हणजे शकुनी मामास आहे दुसरा मग काय पुरा लंब करून राहिला ते लिहाच कसं लोकाचे बरोबर आहे आले संधी काय गमावणार आहे कुणी मग काय याचं खाचं त्याचं गाचं ते असते चालते आज साहे थोडी गोष्ट आहे किती हाय पण तगडी फाट दिसू राहील तुमची मग तिरंगी ला खतरनाक दिसू राहील तुमच्या तिघातनी सरपंच कोण होईल काही समजूनच नाही राहिला आम्हाला सगळ्या वट्या होट्यावर चर्चा आहे आता काय होते काय नाही आता पाटील बाई बी त्याचे टापचं काम तुमचं टापचं काम वरच चालून राहिला म्हणजे आता कोण नेमकं समजून नाही राहिलं कोण निसटते कोण सटते काय कोण अटकते काही येत नाही <laughs> आता आता हाती जाती आता मग काय डायरेक्टर हाती काही ठेवलं नाही तुम्हीच पान तुम्हीच करा काय नाही का आता जनता जे तसं नाही दे आपले काम चालू ठेवा ला फोन घेण्या लावा त्याच्या पार्ट्या का काही हो करा करा